विविध पक्षाचे जे बंडखोर आहेत हरीश आलिम संदानी मिश्रा आणि ओळंबे पाटील या तिघांनी तिघांनीही आमच्याकडे प्रस्ताव दिलेला आहे की त्यांना पुरस्कृत करावे म्हणून परंतु आत्ताचं जे राजकारण झालेलं आहे मागचा अनुभव लक्षात घेता जोपर्यंत भाजपच्या विरोधात हे प्रखर भूमिका घेणार नाहीत त्याच्यानंतर मोदींची सभा आहे त्या सभेमध्ये यांनी स्टेजवर जर गेले किंवा तिने यांचं बंड शमलं तर ती, ती सगळी राजकीय अडचण टाळण्याकरता आम्ही मोदींची सभा होईपर्यंत यामध्ये कुठला निर्णय घेणार नाही परंतु जो उमेदवार भाजपच्या विरोधात जाहीर भूमिका घेईल आणि ज्याच्यामागे अकोलेकरांचं मत राहील तो योग्य उमेदवारच्या संदर्भामध्ये पक्ष आपली भूमिका जाहीर करेल उमेदवाराची बदलण्याची मागणी आम्ही याकरता करतो आहे की एकीकडे दंगेखोर काँग्रेसचा उमेदवार जो अतिशय गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे माफियाचा आहे दुसरीकडे भ्रष्टाचाराचा महामेरू आणि महापालिका अक्षरशः ओरपून खाल्लेले आणि संपूर्ण अकोला शहराचा बोजावरा उडून देण्यात ज्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे म्हणजे संपूर्ण भारतीय जनता पक्षाचाच आहे पण आता ते उमेदवार असल्यामुळे त्यांचा जास्ती सहभाग आहे ते विजय अग्रवाल संदर्भात प्रचंड असंतोष आहे नाराजी आहे त्यांच्या पक्षांतर्गत पण खूप मोठी बंडाळी झालेली आहे लालाजी असताना कधी कोणी अपक्ष उमेदवार नॉमिनेशन फाईल केले नव्हते आत्ता मात्र भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात भाजपच्याच लोकांनी मोठी बंडाळी केलेली आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आम्ही आव्हान करतो की त्यांनी ही उमेदवारी बदलावी तो खूप तिथे आमची माहिती आहे की तिथे खूप गंभीर अशी मंथन सुरू आहे आणि येत्या नऊ तारखेला मोदींच्या सभेमध्ये कदाचित तिथे भाजपचा उमेदवार बदलला जाईल हे ती, तीन म्हणजे हे तिन्ही अपक्ष उमेदवार जे आहेत सध्या बंडखोर मिश्रा आलिमचंदानी आणि ओळंबे पाटील हे तिघेही आमच्या संपर्कात आणि या काँग्रेसच्या संदर्भामध्ये आम्ही जो आमची जी माहिती आलेली आहे की या देवाणघेवाण झालेली आहे आर्थिक देवाणघेवाण जिशान हुसेनला पैसा दिला गेलेला आहे कोट्यवधीचा पैसा दिला गेलेला आहे